त्यासाठी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता गॅसवर कढई ठेवलेली आहे, पाणी गरम झालेले आहे। आता या पाण्यामध्ये आपण स्वच्छ धुतलेला पालक घालूया। पालक जास्त शिजवायचा नाही, फक्त गरम होईपर्यंत ठेवायचे। आता हा पालक काढूया आपण, जास्त शिजून द्यायचा नाही। आता एका टोपामध्ये मी बर्फाचं पाणी घेतलेलं आहे, त्याच्यात हा पालक आपण घालूया। याच्यामुळे ह्या बर्फाच्या थंड पाण्यामुळे पालकचा कलर हिरवागारच राहतो। हे 5 ते 10 मिनिटांसाठी आपण हे पालक थंड पाण्यात ठेवूया। आता हे मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊया पालक। याच्यामध्ये आपण मेथीची भाजी ऍड केली तरी चालेल। खूप सोप्या पद्धतीने आपण भाजी करणार आहोत। हे बघा, मिक्सरला बारीक झालेला आहे हा पालकची भाजी। आता टोपामध्ये कढई तेल तापत ठेवलेलं आहे। आता एक एक पनीर आपण घालूया याच्यामध्ये। पनीर जास्त तळून घ्यायचे नाही, फक्त थोडेसे शॅलो फ्राय करायचे लालसरपणा येण्यासाठी। त्याच्यामुळे भाजीतले पनीर छान लागतात खायला, क्रिस्पी लागतात जरा। हे असे एक एक करून उलटे करून घेऊया आपण हे पनीर। पनीर सर्व तळून झालेले आहेत आपले। आता एका टोपामध्ये तेल तापलेलं आहे। आता त्याच्यात मी जिरे घातलेले आहे। आता हळद घातलेली आहे 1/2 चमचा। आता आपण त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालूया 1 ते 1.5 चमचा। जास्त तेल तापवायचं नाही आहे। मसाला आपल्याला काळपटपणा करायचं नाही आहे। हा गरम मसाला घातलेला आहे मी 1 चमचा। बारीक गॅसवरच हे मसाला फ्राय करून घ्यायचा। धनेची पूड घातलेली आहे याच्यामध्ये आपण 1 चमचा। आता हलवून घेऊया आपण हे। आता त्याच्यामध्ये आपण डाळीचं पीठ घालूया तेलातच। डाळीच्या पीठामुळे भाजीला घट्टपणा येतो, मस्त खमंग वास सुटलेला आहे। मसाला आपला परतून झालेला आहे चांगला। हे बारीक गॅसवरच परतायचा मसाला। हे बघा, कुठेही जळालेला नाही आहे हा मसाला। आता त्याच्यामध्ये पालकची पेस्ट घालूया आपण। हलवूया आता आपण जरा हळूहळू करून। हे बघा, थोडंसं पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये मी। त्याच्यात चवीनुसार मीठ घालूया आता आपण। थोडीशी साखर घालूया आपण चवीनुसार। हलवून घेऊया। हे बघा, भाजी घट्ट पण आलेला आहे मस्त। 5 ते 10 मिनिटं शिजूया थोडीशी। कस्तुरी मेथी घालते थोडीशी, वास पण छान येतो त्याच्यामध्ये। आता आपण पनीरचे तुकडे घालूया सगळे हे। फक्त 5 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवूया, शिजून घेऊया व्यवस्थित। हे बघा, तयार
आपली ही भाजी मस्त आपण काढूया। कलर पण याचा हिरवागार आहे। तयार आहे आपली पालक पनीर।